कुठल्याही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर सगळ्यांचं लक्ष असतं उमेदवारांच्या संपत्तीवर. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उमेदवारांच्या संपूर्ण संपत्तीचा उलगडा होतोच. कसबा निवडणुकीसाठी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी अर्ज दाखल केलाय आणि आता त्यांची संपत्ती पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. रवींद्र धंगेकरांची एकूण संपत्ती 8,36,10,456 रुपये आहे. धंगेकरांकडे रोख रक्कम आणि बँकेतील ठेवी मिळून 47,06,128 एवढी रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नी प्रतिभा यांच्या नावे 68,67,376 एवढी रक्कम आहे. धंगेकरांकडे 10 तोळे तर त्यांच्या पत्नीकडे तब्बल 15 तोळे सोनं आहे. धंगेकरांच्या स्थावर संपत्तीचा विचार केला तर शेतजमीन, फ्लॅट आणि वारसा हक्कांना आलेली जमीन मिळून त्यांच्या नावे 4,59,63,000 संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे 2,60,72,000 स्थावर संपत्ती आहे. रवींद्र धंगेकरांच्या नावावर 35,73,000 तर पत्नीच्या नावे 32,08,000 रुपयांचं कर्ज आहे. धंगेकरांचं फक्त 8वीपर्यंतचं शिक्षण झालंय, त्यामुळे जर धंगेकरांच्या गळ्यामध्ये आमदारकीची माळ पडली तर 8वी पास आमदार असा शिक्का त्यांच्या नावावर बसेल. उमेदवार कितीही कोट्यधीश असला तरी लाखो मतदारांच्या हातातच त्याचं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे कसब्यातील लाखो जनतेच्या मनातला आमदार कोण हे मात्र निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.